दिल्ली मधल्या मूर्ती भवन परिसरात देशातील पहिलं पंतप्रधान संग्रहालय उभारण्यात आलंय। 14 फेब्रुवारीला डॉक्टर आंबेडकर जयंतीच्या निमित्तानं या संग्रहालयाचं उद्घाटन करण्यात आलं। पंतप्रधान संग्रहालयामध्ये देशाच्या प्रत्येक पंतप्रधानांच्या काळातील महत्त्वाच्या घटनांची माहिती मिळणार आहे आणि सोबतच दुर्मिळ फोटो आणि व्हिडिओंचं संकलन सुद्धा इथे पाहायला मिळणार आहे। पंतप्रधान संग्रहालयाचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी प्रशांत कदम यांनी। स्वातंत्र्यानंतर देशाला जे जे पंतप्रधान लाभलेले आहेत त्या सर्वांचं एकत्रित संग्रहालय जे आहे ते या ठिकाणी उभारण्यात आलेलं आहे। पंडित जवाहरलाल नेहरूंपासून अगदी जे कार्य काळजीवाहू पंतप्रधान होते गुलजारीलाल नंदा, लालबहादूर शास्त्री, इंदिरा गांधी, त्याच्यानंतर सर्व पंतप्रधान आजवरचे जे आहेत अगदी मोरारजी देसाईंपासून ते चौधरी चरण सिंग, राजीव गांधी, एच डी देवेगौडा, नरसिंह राव, त्याच्यानंतर चंद्रशेखर, या सर्वांचं एकत्रितपणे संग्रहालय जे आहे ते या ठिकाणी उभारण्यात आलेलं आहे। या संग्रहालयातला एक सर्वात आकर्षणाचा भाग असणार आहे ते म्हणजे तुमच्या आवडत्या पंतप्रधानांसोबत तुम्ही सेल्फी सुद्धा काढू शकणार आहात। इथे दोन चेअर ठेवलेले आहेत आणि यापैकी एका चेअरवरती तुम्ही अशा पद्धतीने बसायचंय आणि त्यानंतर आजवरचे जे पंतप्रधान आहेत त्यापैकी तुमच्या आवडत्या पंतप्रधानांसोबत तुम्ही फोटो काढू शकता। इथं बसून शेजारी तुम्हाला त्याचा एक वेगळा आनंद जो आहे तो घेता येणार आहे। फोटो तुम्हाला थेट तुमच्या ईमेलवरती प्राप्त होणार आहे। तुम्ही फक्त या ठिकाणी तुमचा ईमेल ॲड्रेस जो आहे तो टाकायचा आहे। या म्युझियममध्ये प्रत्येक पंतप्रधानांसाठी एक वेगळं दालन आहे। आत्ता आपण ज्या दालनामध्ये आहोत ते आहे इंदिरा गांधी यांचं। इंदिरा गांधींच्या आठवणी सांगणारं किंवा त्यांच्या सगळ्या आजवरच्या कारकिर्दीचा आढावा घेणारं, त्यांच्या कारकिर्दीमध्ये काय काय नेमकी आव्हानं होती हे सुद्धा या ठिकाणी दाखवण्यात आलेलं आहे। इंदिरा गांधींच्या या संपूर्ण कार्यकाळामध्ये आणीबाणीचा सुद्धा उल्लेख या संग्रहालयामध्ये आहे आणि जी कामाची माहिती आहे तेवढीच जागा जी आहे ती आणीबाणीसाठी या ठिकाणी दिल्याचं आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतं आहे। एक्स्ट्रा कॉन्स्टिट्युशनल अथॉरिटी असं म्हणत आणीबाणीच्या कालावधींचा जो सगळा जागर आहे तो या ठिकाणी करण्यात आलेला आहे। नेत्यांना जेलमध्ये टाकलेलं होतं हे दाखवण्यासाठी लीडर्स इन जेल अशा पद्धतीचा भाग या ठिकाणी करण्यात आलेला आहे। सेन्सॉरशिप कशा पद्धतीने लागू करण्यात आलेली होती ते दाखवण्यासाठी सुद्धा या ठिकाणी आपल्याला या ठिकाणी लिहिलेलं आहे सेन्सॉरशिप म्हणून। आणि एक प्रकारे हे दिसतंय की इंदिरा गांधींच्या दालनामध्ये त्यांच्या कामाला जितका त्या ठिकाणी प्राधान्य देण्यात आलेलं आहे तेवढीच जागा आणीबाणीला सुद्धा दिलेली आहे। भाजपनं आणीबाणीला विरोध केला होता आणि त्यामुळे सुद्धा या ठिकाणी आपल्याला दिसतंय की आणीबाणीच्या आठवणी सुद्धा या संग्रहालयामध्ये आवर्जून नमूद करण्यात आलेली आहे। जयप्रकाश नारायण यांनी जो लढा दिलेला होता त्याची सुद्धा आठवण या ठिकाणी करण्यात आलेली आहे आणि पाकिस्तानसोबतचं जे युद्ध होतं त्याची सुद्धा आठवण या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळती आहे। राजीव गांधींच्या काळामध्ये दूरसंचार क्षेत्रातली जी क्रांती आहे ती सुद्धा खूप महत्त्वाची होती आणि त्याचमुळे हे एसटीडीचे बूथ आहेत या संग्रहालयामध्ये। आणि या ठिकाणी हा एक फोन ठेवण्यात आलेला आहे। हा फोन उचलून तुम्ही जेव्हा याच्यावरती एक डायल करता त्याच्यानंतर हा व्हिडिओ जो आहे तो या ठिकाणी सुरू होतो आणि त्याचा आवाज जो आहे तो किंवा त्याची सगळी माहिती आपल्याला आता या फोनमध्ये कानात ऐकू यायला लागते। बोफोर्सचा उल्लेख जो आहे तो सुद्धा या ठिकाणी करण्यात आलेला आहे। बोफोर्स शिवाय राजीव गांधींच्या कारकिर्दीचा उल्लेख खरं तर म्हणजे आपण टाळू शकत नाही आणि त्यामुळे याच्यामध्ये म्हटलेलं आहे की या संपूर्ण कॉन्ट्रोवर्सीमुळे काँग्रेसचं कसं विभाजन झालं हे सुद्धा याच्यामध्ये नमूद करण्यात आलेलं आहे। पंतप्रधान मोदी यांच्या आधी जे देशाचे पंतप्रधान होते डॉक्टर मनमोहन सिंह त्यांचं सुद्धा दालन या ठिकाणी विशेष आहे। कशा पद्धतीनं या संपूर्ण कार्यकाळामध्ये काय काय कामं झाली विशेषतः आधार संदर्भातलं असेल त्याच्यानंतर इतर ज्या गोष्टी आहेत त्याचा उल्लेख या ठिकाणी करण्यात आलेला आहे। आणि सगळ्यात महत्त्वाचं मुंबईवरचा जो हल्ला आहे तो सुद्धा या ठिकाणी नमूद करण्यात आलेला आहे। 26/11/2008 त्या दिवशी मुंबईवरती हल्ला झालेला होता आणि तो मनमोहन सिंग यांच्या काळामध्ये झाला हे सुद्धा या ठिकाणी अशा पद्धतीनं संग्रहालयामध्ये दाखवण्यात आलेलं आहे।
देशाच्या पंतप्रधानांसोबत चालण्याचा फील देणारं सुद्धा एक दालन या ठिकाणी आहे. टेक्नॉलॉजीची कमाल याला म्हणता येईल की या ठिकाणी उभं राहिल्यानंतर आपण पंतप्रधानांसोबत चालतोय अशा पद्धतीचा भास आपल्याला होतो. लालबहादूर शास्त्री आपल्याला या फ्रेममध्ये दिसत असतील, त्यांच्यासोबत चालत 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 आपण या ठिकाणी असं येऊन या ठिकाणी उभं राहतोय आणि याची ऑडिओ व्हिडिओ क्लिप जी आहे ती आपल्याला या ठिकाणी या दालनामध्ये अशी पाहायला मिळते. आपण हे प्ले करून बघूयात की कशा पद्धतीनं हे दिसतं आहे. हा फील जो आहे तो इथल्या पर्यटकांना घेता येणार आहे. पंतप्रधानांसोबत तुम्ही चालताय, त्यांच्यासोबत जात आहात अशा पद्धतीचा फील देणारं हे दालन या ठिकाणी आहे. दिल्लीतल्या तीन मूर्ती इस्टेट म्हणजे ज्या ठिकाणी आधी पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांचं स्मारक होतं त्याच स्मारकाच्या या जागेमध्ये हे संग्रहालय उभारण्यात आलेलं आहे आणि सर्व पंतप्रधानांचं अशा पद्धतीचं हे एकत्रित संग्रहालय ज्याच्यासाठी 100 रुपये तिकीट असणार आहे सर्वसामान्य लोकांसाठी आणि जी लहान मुलं आहेत त्यांच्यासाठी 25 रुपये तिकीट असणार आहे. तर अशा पद्धतीनं हे एकत्रित सर्व पंतप्रधानांचं संग्रहालय आता दिल्लीचं एक खास आकर्षण सुद्धा असेल. कॅमेरामॅन वेद पांडेसह प्रशांत कदम, एबीपी माझा, नवी दिल्ली. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.